नमस्कार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा दोन हजार बावीस तेवीस म्हणजेच एन एम एम एस ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे स्कॉलरशिपची परीक्षा आहे जी वर्ग आठच्या विद्यार्थ्यांसाठी होत असते या परीक्षेशी संबंधी हे नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशननुसार यावर्षी एन एम एम एसची जी परीक्षा आहे ती अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी होणार आहे आणि या परीक्षेसाठी जे आवेदनपत्र आपण भरतो ऑनलाईन ते आवेदनपत्र भरायची सुरुवात कालपासून म्हणजे दहा ऑक्टोबर दोन हजार बावीसपासनं झालेली आहे या वेबसाईटवर जाऊन आपण आवेदनपत्र भरू शकतो बघा दोन वेबसाईट्सची नावं या ठिकाणी दिलेली आहेत पहिली म्हणजे एम एस सी ई पुणे डॉट इन आणि दुसरी वेबसाईट म्हणजे एन एम एम एस एम एस सी ई डॉट इन दोनपैकी कोणत्याही एका वेबसाईटवर आपण जाऊन आपलं आवेदनपत्र जे आहे परीक्षेसाठी ते भरू शकतो त्यानंतर याच नोटिफिकेशनमध्ये पुढे या परीक्षेसंबंधित सर्व माहिती विस्तृत अशी दिलेली आहे पात्रता म्हणजे तुम्ही कोणते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात याबद्दल माहिती आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा ही परीक्षा देण्यासाठी याबद्दल माहिती आहे त्यानंतर शुल्क किती भरावं लागेल आपल्याला ही परीक्षा द्यायसाठी त्याचप्रमाणे आवेदनपत्र भरायच्या ज्या वेगवेगळ्या तारखा आहे म्हणजे कोणतंही विलंब शुल्क को न, न, शुल को न भरता आपल्याला माहिती आहे दहा ऑक्टोबरपासून आवेदनपत्र भरायला मिळणार आहे आपल्याला तर दहा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत कोणतंही विलंब शुल्क को शुल को शुल को न भरता आपण आवेदनपत्र भरू शकणार आहोत त्यानंतर विलंब शुल्क भरून एक अकरा ते पाच अकरा या दरम्यान आपण आवेदनपत्र भरू शकणार आहोत आणि अतिविलंब शुल्क भरून आपण सहा अकरा ते दहा अकरा म्हणजे सहा नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर या दरम्यान आपण आवेदनपत्र भरू शकणार आहोत याची सर्व विस्तृत माहिती अर्थातच तुमच्या स्क्रीनवर या परिपत्रकामध्ये दिलेली आहे आपण बघू शकता त्यानंतर परीक्षेचं वेळापत्रक आहे या ठिकाणी आणि परीक्षा कशी होते यामध्ये कोणकोणते पेपर्स असतात ठीक आहे त्यानंतर ते किती मार्कांचे असतात ते कोणत्या वेळेस होतात त्यासाठी एकूण आपल्याला किती कालावधी असतो त्यानंतर पात्रता कोण किती आहे या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी अशी सर्व माहिती जी आहे ती या परिपत्रकामध्ये दिलेली आहे तुम्ही वर सांगितलेल्या वेबसाईटवर जाऊनसुद्धा हे परिपत्रक डाउनलोड करून घेऊ शकता किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या परिपत्रकाची लिंक तुम्हाला देणार आहे तिथूनही तुम्ही हे परिपत्रक किंवा नोटिफिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो ही एक आनंदाची बातमी आपल्याला माहिती झालं आहे आता एन एन एम एसची परीक्षा यावर्षी कधी होणार आहे तर ही माहिती पूर्ण व्यवस्थित वाचा आणि ऑनलाईन आवेदनपत्र तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पालकांच्या मार्गदर्शनाखाली भरा धन्यवाद